नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें। कोपरखरणे सेक्टर 3 येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवारी एक विचित्र बाब पाहायला मिळाली। या चौकात ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्यांमध्ये 5 व 10 नोटा फाटलेल्या अवस्थेत मिळाल्या। सर्व नोटांचे अर्धे अर्धे तुकडे करून नोटा फेकण्यात आल्या होत्या। या नोटा येथे काम करणाऱ्या एका सफाई कामगाराला साधारणपणे दुपारच्या 2 ते 3 वाजेच्या दरम्यान मिळाल्या। खरं तर नोटा पाहून हा कामगार थक्कच राहिला। ज्या कामगाराला नोटा मिळाल्या तो व्यक्ती प्रत्यक्षदर्शींनी अधिक माहिती दिली। 3 को मिला। कचरा हमेशा उठाता, बेच देता 250-200 एक साथ में। प्लास्टिक तट्टा में रख के कचरा कुंड में निकल के तट्टा में लेके गए। वो लड़के देखा। वो हम लोग को 2 साल हो गए कचरा निकालने का। मैं इसने इससे ऐसा नोट नहीं मिला, आज का मिला पैसा। मन मी येऊ लागली इथं तर ते बाबा म्हणू लागले की आम्हाला पैसे भेटले, पैसे भेटले तर आम्ही बघू लागलो। तर 5 आणि 10 नोटा होते त्याच्यात। या नोटांची किंमत ज्या व्यक्तीने फेकली असेल त्याला कदाचित नसेलही, पण अशा प्रकारे नोटा फेकणं म्हणजे देशाचा अपमान आहे। काही लोक एका वेळेच्या जेवणासाठी सुद्धा तरसतात। ज्या लोकांकडे अशा जीर्ण झालेल्या नोटा असतील त्यांनी त्या न फेकता बँकेत जमा कराव्यात, किंवा ज्यांना अशा प्रकारे फाटल्या नोटा मिळतात त्यांनी देखील त्या बँकेत जमा कराव्यात, जेणेकरून त्याची रक्कमही मिळेल आणि नोटा सिस्टममधून बाद देखील होणार नाहीत। या मिळालेल्या नोटा जर कचरा समजून जाळण्यात आल्या असतात तर त्या सिस्टममधून बाद झाल्या असत्या। आणि अशा प्रकारे करन्सीला फेकणं म्हणजे देशाचा अपमानच आहे। ही आपल्या देशाची संपत्ती आहे व तिचा असा अपमान होणं पूर्णपणे निंदेची गोष्ट आहे। त्यामुळे यापुढे कधीही आपल्याला अशा प्रकारे फाटलेल्या जुन्या झालेल्या नोटा मिळाल्या तर त्या फेकून न देता बँकेत जमा कराव्यात व आपल्या देशाची संपत्ती वाचवण्यास मदत करावी। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवार, श्वेता भोईरांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजातरीन खबरें।